नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तौर सायन्स अकॅडमीमध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी बीजगणित म्हणजे अल्जेब्राचं चॅप्टर नंबर 2 म्हणजेच रियल नंबर वास्तव संख्या। ओके, चल तर बघूया वास्तव संख्या। स्टार्ट विथ द रियल नंबर्स वास्तव संख्या। आता इथं रिकॉलमध्ये आपल्याला जे काही दिले त्याचा थोडासा आढावा घेऊया आणि मग आपण पुढच्या सेशनला जाऊया। म्हणजे काय करायचं आपल्याला बघा, इथं काही सेट दिलेले आहेत बघा, सेट ऑफ नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्याचा संच, हे आपण इयत्ता 8वीमध्ये शिकलेलो आहोत, 7वीमध्ये आपल्याला ते सगळं माहीत आहे। तरी पण याचा थोडासा आढावा घ्यायचा आहे, बिकॉज वी आर गोइंग टू लर्न द रियल नंबर वास्तव संख्या, याचाही आपल्याला थोडासा अभ्यास आहे, पण उजळणी केलेली बरी असते थोडीशी। सेट ऑफ नॅचरल नंबरमध्ये 1, 2, 3, 4 नैसर्गिक संख्या म्हणजे आपण मोठ संख्या सुद्धा म्हणतो। देन सेकंड सेट इज द डब्ल्यू, दॅट इज सेट ऑफ होल नंबर। होल नंबर म्हणजे पूर्ण संख्यांचा संच। ओके, मग त्याच्यामध्ये काय असतं रे, होल नंबर कुठून चालवतात? सो होल नंबर स्टार्ट फ्रॉम झिरो ओनली, सो 0, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन, सो दीज आर द सेट्स विच नेवर एंड्स। नाव पूर्णांक संख्याचा संच म्हणजे इंटीजर, ज्याला आपण आय म्हणतो, सेट ऑफ इंटीजर्स, पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्यामध्ये पॉझिटिव्हसुद्धा नंबर असतात आणि निगेटिव्हसुद्धा नंबर असतात। म्हणजे बघा, झिरोचे डावीकडे असतात -1, -2, -3 अँड नेवर एंडिंग निगेटिव्ह नंबर्स, 1, 2, 3 नेवर एंडिंग निगेटिव्ह नंबर्स, सॉरी पॉझिटिव्ह नंबर्स, 1, 2, 3 म्हणजे शून्याच्या उजवीकडे पॉझिटिव्ह, शून्याच्या डावीकडे निगेटिव्ह, अशा पद्धतीने पूर्णांक संख्याचा संच असतो। त्यानंतर क्यू म्हणजे काय, रॅशनल नंबर, रॅशनल नंबर, सो क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर, दॅट इज परिमेय संख्यांचा संच। मग परिमेय संख्याचा संच म्हणजे नेमकं काय? तर परिमेय संख्या अशा पद्धतीने मांडल्या जातात, पी अपॉन क्यूच्या स्वरूपात, हे तुम्हाला माहीत आहे। आणि मग त्याच्यामध्ये पी आणि क्यू बिलॉंग्स टू आय, बिलॉंग्स टू आय मीन्स पी अँड क्यू बिलॉंग्स टू द सेट ऑफ इंटीजर, सेट ऑफ पूर्णांक संख्याच्या संचामधील ते घटक असतात, वेअर क्यू शुड नॉट बी इक्वल टू झिरो, छेद जो आहे तो शून्य नसला पाहिजे, अशा पद्धतीने आपण परिमेय संख्याचा संच लिहित असतो। अँड फायनली आर इज द सेट ऑफ रियल नंबर म्हणजे वास्तव संख्याचा संच, विच इज द नेम आर आ नेम ऑफ आर चॅप्टर नंबर 2। आणि मग इथं एक महत्त्वाची अजून एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे, काय बरं आपल्याला माहीत पडेल की नॅचरल नंबर नैसर्गिक संख्याचा संच हा होल नंबर म्हणजे पूर्ण संख्याचा संचाचा काय असतो, उपसंच असतो, आणि होल नंबर हा आय म्हणजे पूर्णांक संख्यांचा म्हणजे इंटीजरचा काय असतो, उपसंच असतो, आणि हा आय वास्तव सॉरी रॅशनल नंबरचा उपसंच असतो, आणि रॅशनल नंबर म्हणजेच परिमेय संख्या हा वास्तव संख्यांचा काय असतो, उपसंच असतो। म्हणजे हे रॅशनल नंबरपर्यंत, रियल नंबरपर्यंत सॉरी रियल नंबरपर्यंत जर आपण पाहिलं तर प्रत्येक सेट हा प्रत्येक पुढच्या सेटचा काय, उपसंच आहे, सबसेट आहे। मग शेवटी जे आर आहे, अर्थातच या आरचे क्यू आय डब्ल्यू अँड एन म्हणजे नैसर्गिक संख्याचा संच सुद्धा आरचा सबसेट आहे, डब्ल्यू सुद्धा आरचा सबसेट आहे, आय सुद्धा आरचा सबसेट आहे, क्यू तर ऑलरेडी आहेच। याचा अर्थ आर इज द रियल नंबर, आर इज द सेट ऑफ रियल नंबर इन विच दिस ऑल सेट्स इन्क्लुडेड, हे सर्व संच त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, असा हा रियल नंबर जे आपल्याला आता थोडक्या पुढं बघायचं आहे आणि त्याच्या काही प्रॉपर्टीज वगैरे आपल्याला पुढे जाऊन बघायच्या आहेत। ओके, नेक्स्ट पॉईंट, ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स, परिमेय संख्यामधील क्रमसंबंध। क्रमसंबंध म्हणजे त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा, विच रॅशनल नंबर इज ग्रेटर दॅन अदर रॅशनल नंबर हे ठरवायचं आपल्याला। मग पी अपॉन क्यू अँड आर अपॉन एस आर द रॅशनल नंबर्स गिवन, वेअर क्यू इज ग्रेटर दॅन झिरो अँड एस इज ऑल्सो ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे ते शून्यापेक्षा मोठे असायला पाहिजे कारण ते छेदस्थानी आहेत, कारण छेदस्थानी शून्यापेक्षा मोठी संख्या असायला पाहिजे। देन अँड देन ओनली वी कॅन से दॅट दीज आर द रॅशनल नंबर्स। परंतु आपल्याला काय करायचं आहे की त्यांचा क्रमसंबंध म्हणजे लहान मोठेपणा ठरवायचं आहे, हे आपण 8वीला सुद्धा शिकलेलो आहोत। मग कसा ठरवायचा? तर त्यासाठी 3 रूल आहेत। 3 रूल काय आहेत की आपल्याकडे समजा पी अपॉन क्यू आणि आर अपॉन एस हे 2 रॅशनल नंबर असतील, तर आपण काय करतो, त्यांच्यामध्ये या रॅशनल नंबरमधील न्युमरेटर म्हणजे अंश आणि या रॅशनलमधला छेद म्हणजे यस यांचा काय करतो, आपण गुणाकार करतो, म्हणजे हा झाला आपला पहिला गुणाकार। ओके, सो दिस इज पी इन टू एस, ह्या दोघांचा गुणाकार। त्यानंतर क्यू आणि आर म्हणजे याचा पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंश, डिनॉमिनेटर आणि न्युमरेटर यांचा गुणाकार, पहिला हा आला पाहिजे नंतर हा आला, हे 2 गुणाकार करून घ्यायचे। मग ते 2 गुणाकार जर सेम आले, इक्वल आले, तर मग फर्स्ट रॅशनल नंबर इज इक्वल टू द सेकंड रॅशनल नंबर, म्हणजे ह्या दोघांच्या गुणाकारावरती अवलंबून आहे की त्या 2 रॅशनल नंबरमध्ये काय रिलेशन आहे, ऑर्डर रिलेशन काय, वेदर दे आर इक्वल, ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन।
मग पी इंटू एस आणि क्यू इंटू आर हे केल्यानंतर तर इक्वल जर आलं तर मग मात्र असं आहे. मग आपल्याकडे इथं दोन उदाहरण आपण हे उदाहरण घेऊया. माझ्याकडे आपण समजा 3/4 अँड 6/8 आहे. आपण करून बघूया त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 3 आणि 8 जर आपण केलं 3 × 8 इज इक्वल टू किती येणार आहे 24. अँड आय हॅव 4 × 6 इज इक्वल टू ऑल्सो 24. ओके, याचाही गुणाकार किती आला 24 आणि याचाही गुणाकार किती आला 24. याचा अर्थ मी काय म्हणू शकतो की हे दोघं जण इक्वल आहे. दिस टू रॅशनल नंबर्स आर इक्वल म्हणजे ते समान आहे. दोन्हीही रॅशनल नंबर समान आहेत, इक्वल आहेत. आल्या का लक्षामध्ये? मग सेकेंड त्याचा नियम काय आहे तो आपण इथं बघूया. की परत एकदा आपण बघूया की इफ जर पी इंटू एस जर मोठा असेल क्यू इंटू आर या गुणाकारापेक्षा, देन व्हॉट विल हॅपन? मग काय होईल? मात्र मग पी हा जो पहिला असणारा फ्रॅक्शन आहे किंवा रॅशनल नंबर आहे, इट इज ऑल्सो ग्रेटर दॅन द सेकेंड रॅशनल नंबर. मग त्याचं उदाहरण आपण इथं बघूया. की उदाहरणार्थ इथं समजा जर आपण असं केलं की समजा मी घेतलं की 6/3 घेतला आणि इकडे घेतला 2/3 किंवा 2/4 घ्या. ओके, आता त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघूया. इथं काय येणार आहे? 6 आणि 4 किती रे 24. आणि 3 आणि 2 गुणाकार किती येणार आहे तिकडं आपल्याला? म्हणजे इथं प्रत्यक्षात मांडूनच बघूया. 6 × 4 = 24. आणि 2 आणि 3 गुणाकार किती येणार आहे बघा बरं. व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट? इट इज 6 ओनली. ओके, मग फर्स्ट मल्टिप्लिकेशन इज ग्रेटर दॅन द सेकंड मल्टिप्लिकेशन, दॅट्स वाय द फर्स्ट रॅशनल नंबर इज द ग्रेटर दॅन सेकंड रॅशनल नंबर. पहिल्या संख्येपेक्षा दुसऱ्या संख्येपेक्षा पहिली संख्या कशी आली? मोठी आली. अलग लक्षामध्ये हे मोठं जे चिन्ह असतं असं केलेलं, इट इज द ग्रेटर दॅन साईन. अशा प्रकारे हा एक नियम झाला. त्यानंतर थर्ड नियम पण लगेच बघूया. काय नियम आहे बरं तो? जर इफ, आता फक्त काय राहिलं असेल तुमच्या लक्षात आलंच असेल की जर फर्स्ट मल्टिप्लिकेशन इज स्मॉलर दॅन द सेकंड मल्टिप्लिकेशन, जर पहिला गुणाकार हा दुसऱ्या गुणाकारापेक्षा जर लहान आला तर मग काय होईल हे तुम्हाला कळालंच असेल, सांगायची गरज नाही. P/Q इज ऑल्सो स्मॉलर दॅन R/S. ओके, सो लेट्स टेक वन एक्झाम्पल. हेच याला उलटं करून थोडंसं लिहिलं तर आपण कसं होईल? 2/4 मी इकडं लिहितो आणि 6/3 इकडं लिहितो. काय होतं बघा मग, आता करा काय होईल मग? 3 × 2 = 6 आला आणि 6 × 4 केला तर 24 आला. सो दिस इज आवर फर्स्ट मल्टिप्लिकेशन अँड दिस इज आवर सेकंड मल्टिप्लिकेशन. हे पहिला गुणाकार आहे, दुसरा गुणाकार आहे. मग मला सांगा, पहिला गुणाकार कसा आला? लहान आला हा दुसरा गुणाकारापेक्षा. म्हणून इथं सुद्धा आपल्याला हे असं चिन्ह टाकावं लागेल, लहान किंवा मिटलेलं टोन जे आहे ते या रॅशनल नंबरकडे असेल. म्हणजे हा रॅशनल नंबर या रॅशनल नंबरपेक्षा कसा आहे? लहान आहे, छोटा आहे. अशा प्रकारे हा क्रमसंबंध आपल्याला परमेय संख्येमधील शोधता येईल या तीन नियमांच्या आधारे. ओके, चला आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. म्हणजे परिमेय संख्यांचे काही गुणधर्म आहेत आणि ते गुणधर्म म्हणजे काय? तर पहिला गुणधर्म का कम्युलेटिव्ह, म्हणजे क्रमनिरपेक्षता. क्रमनिरपेक्षता गुणधर्मामध्ये ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन कशी लिहिली जाते ते बघूया. काय बरं गुणधर्म? A+B केलं इज इक्वल टू B+A. म्हणजे काय? म्हणजे या ठिकाणी जर आपण A+B केला काय आणि B+A केला काय, दोन्हीचं उत्तर कसं असेल? सेम. म्हणजे माझ्याकडे समजा मी 3 + 4 केला काय आणि 4 + 3 केला काय, दोघांचं उत्तर किती येणार आहे रे? 7 येणार आहे ना. अलग लक्षामध्ये, म्हणजे पहिल्या संख्येत दुसरी संख्या मिळवा किंवा दुसऱ्या संख्येत पहिली संख्या मिळवा, दोन्हीचं उत्तर सेम, त्याला म्हणायचं ॲडिशन. हा एक क्रमनिरपेक्षता म्हणजे कम्युलेटिव्ह असणारी एक प्रॉपर्टी आहे. तीच प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशनसाठी सुद्धा आपण उपयोगी पडू शकतो किंवा पडते. कसं? A × B केला काय आणि B × A केला काय, म्हणजे फक्त इथं मल्टिप्लिकेशनचं साईन काढतो आणि बेरजेचं साईन काढतो आणि मल्टिप्लिकेशन टाकतो. काय होईल मला सांगा? इथं 3 × 4 केलं काय आणि 4 × 3 केलं काय, 3 × 4 ऑर 4 × 3, द अन्सर इज सेम, दॅट इज 12. ओके, सो दिस इज व्हॉट द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द रॅशनल नंबर, ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन. नेक्स्ट प्रॉपर्टी इज असोसिएटिव्ह, म्हणजे साहचार्य, म्हणजे एकमेकांना मदत करणारी किंवा साहचार्य. कसं आहे बघा, आता 3 संख्यात आपल्याकडे इथं रॅशनल नंबर A, B, and C, मला काय करायची? ॲडिशन करायची. मग मी काय केली? 3 संख्यांची बेरीज करताना पहिल्या दोघांची केली नंतर तिसरी मिळवली, किंवा शेवटच्या 2 संख्यांची केली त्याच्यामध्ये पहिली संख्या मिळवली, दोन्हीचं उत्तर कसं येणार आहे? सेमच. फॉर एक्झाम्पल कसं असणार आहे माझ्याकडे? समजा माझ्याकडे 3+4+5 असं समजा केलं, किंवा मी असं केलं म्हणजे कसं,
थ्री प्लस फोर आणि शेवटी सगळ्यात मिळवली ती दुसरी संख्या काय असेल फाईव्ह. काय येणार आहे इकडं चार आणि पाच नऊ, नऊ तीन किती येणार आहे बाराच, ह्याचं सुद्धा उत्तर किती येणार आहे बाराच. म्हणजे पहिली संख्या किंवा मधली संख्या आधीमधी कधीही मिळवली तरी चालते, किंवा तुमची बेरीज पहिल्या दोघांची करा शेवटच्या दोघांची करा त्यात पहिली मिळवा काही प्रॉब्लेम नाही. याला म्हणायचं साहचर्य किंवा असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ द रॅशनल नंबर. मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा तसंच आहे, पहिल्या दोघांचा गुणाकार करानंतर शेवटच्या संख्येने त्याला गुणा काय प्रॉब्लेम नाही, किंवा शेवटच्या दोन संख्यांचा आधी गुणाकार कारण मग पहिल्या संख्येनं गुणा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथं तुम्हाला जर गुणाकार करायचा झाला बरं की नाही, तर तुम्ही काय करणार इथं फक्त चिन्ह बदलतं तुम्हाला लगेच समजून येईल. काय होईल सांगा बरं, इथं चार पंचवीस वीस त्रि किती साठ, आणि याचं पण उत्तर किती येणार साठ. म्हणजे गुणाकाराचं चिन्ह कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आधी करायचा ते आपण ठरवलं चालतं, नंतर त्याला उरलेल्या संख्येने गुणलं तरी चालतं, असा त्याचा अर्थ आहे. आलं का तुमच्या लक्षामध्ये? त्यानंतर तिसरी जी प्रॉपर्टी आहे ती बेरीज विकारक. बेरीज विकारकमध्ये तुम्हाला माहीत आहे की कुठल्याही संख्येमध्ये जर समजा आपण शून्य मिळवलं, कळलं का, शून्यामध्ये संख्या मिळवली काय आणि संख्येमध्ये शून्य मिळवलं काय, आलं का लक्षामध्ये? तुमचं उत्तर किती येणार आहे ए. किती येणार आहे ए, म्हणजे ए अधिक शून्य बरोबर शून्य, शून्य अधिक ए, सो ए प्लस झिरो ऑर झिरो प्लस ए, अँसर विल बी ए ओनली. आलं का लक्षामध्ये? याला म्हणायचं तुमची बेरीज विकारक ॲडिशनची प्रॉपर्टी झाली. मग मल्टिप्लिकेशनमध्ये काय आहे, कुठल्याही संख्येला जर तुम्ही एक न गुणलं तर उत्तर तेच येणार आहे तुमचं. कुठलं ए इंटू वन केलं काय आणि वन इंटू ए केलं काय, अँसर काय राहील तुमचं एकच. म्हणजे तुमचं थ्री इंटू वन केला काय आणि वन इंटू थ्री केलाय का, दोघांचं उत्तर किती असणार आहे थ्रीच असणार आहे. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ ॲडिशन अँड मल्टिप्लिकेशन कॉल्ड ॲज आयडेंटिटी, म्हणजे बेरीज विकारक ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. आता पुढे आहे इनवर्स बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त किंवा गुणाकार व्यस्त. मग बेरीज व्यस्तमध्ये तुम्हाला ते दिसतं बघा, जर ही आपली एक रॅशनल नंबर असेल आणि तिची जर विरुद्ध संख्या म्हणजे बेरीज व्यस्त संख्या म्हणजे ती ऋण असते, म्हणजे धन संख्येमध्ये ऋण संख्या मिळवली तर उत्तर नेहमी शून्यच येतं. म्हणजे माझ्याकडे थ्री आहे आणि त्या थ्रीमध्ये मला मायनस थ्री म्हणजे त्याची बेरीज व्यस्त संख्या मिळवायची, मग उत्तर काय असेल तुमचं थ्री. आता प्लस आणि मायनस काय होणार आहे मायनस इज इक्वल टू झिरो, आलं का तुमच्या लक्षामध्ये? हे अशा प्रकारे आपल्याला समजून जाईल. आणि इथं तुम्हाला काय करायचं बघा, ए ए इज रॅशनल नंबर आणि त्याची गुणाकार व्यस्त म्हणजे इन्वर्स मल्टिप्लिकेशन असणारी जी संख्या आहे डिजिट आहे किंवा नंबर आहे. सो माझ्याकडे समजा थ्री आहे, त्याची इन्वर्स मल्टिप्लिकेशन असणारी संख्या कुठली असेल वन अपॉन थ्री. या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर तो एकच भेटणार आहे. फक्त अट एवढी आहे की डिनॉमिनेटरला ए शून्य नसावा किंवा शून्य नसावाच, कारण शून्याने गुणलं की उत्तर किती येतं शून्य येतं तुम्हाला माहीत आहे. फक्त मिळवताना मात्र वेगळी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे ह्या वास्तव संख्येमध्ये असणाऱ्या परिमेय संख्येचे काही गुणधर्म जे आहेत ते समजून घ्यायचे आहे. प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. म्हणजे खाली दिलेले जे काही रॅशनल नंबर आहे त्याला आपल्याला डेसिमलमध्ये लिहायचं आहे, त्याच्यातला फर्स्ट जे एक्झाम्पल आहे. सो लेट अस सॉल्व दिस फर्स्ट एक्झाम्पल, 127/200. ओके, सो 127/200 आपण कसं सोडूया, अगदी सोप्या पद्धतीनं सोडूया त्याला, त्याला रेग्युलर मेथडनी सोडायची गरज नाही, आहे तिथं सोडूया आपण. कसं करायचं बघा, आता फक्त 200 आहे ना, ह्या 200 काय करू आपण जरा थोडंसं डिवाइड करून त्याचे दोन फॅक्टरमध्ये असं फोल्ड करून लिहूया. ओके, फॅक्टर पाडले त्याचे दोन, 2 × 100 म्हणजे किती 200, अँड दिस 127 विल रिमेन ॲज इट इज. नाव डिवाइड दिस 127 बाय 2 सेपरेटली. ओके, 127 डिवायडेड बाय 2, सो इट विल बी द अँसर. हां काय असर वर अँसर, 2 × 1 = 2, बेसख 12, म्हणजे 2 × 6 = 12. त्यानंतर इथे 7 आहे, ओके 7 आल्यानंतर बेत्रिक 6 म्हणजे किती 3 असेल. नाव डेसिमल पॉईंट, ओके कारण आता एक उरलेला आहे आणि मग 2 × 5 = 10, ठीक आहे, म्हणजे 63.5 त्याचा अँसर आलेला आहे. मग आपण इथं लिहूया ते, म्हणजे 2 × 127 डिवाईड केल्यानंतर आलं 63.5/100. आता या 100 उपयोग कसा करायचा, जर आपण 100 डिवाइड केलं तर जो डेसिमल पॉईंट असतो तो डेसिमल पॉईंट काय होतो, इट विल शिफ्ट बिहाइंड टू प्लेसेस. मग दोन घर पाठीमागं सरकणार आहे म्हणजे तो इथेहून 6 मागे लपणार आहे, बरोबर की नाही. इथं झालं, इथं लिहितो मी 6, 3 आणि हे 5, इकडे डेसिमलच्या इकडं काहीच नाही, म्हणजे काय असतं 0. सो दॅट विल बी द अँसर ऑफ 127/200 इन द डेसिमल फॉर्म. दॅट्स इट फॉर द फर्स्ट एक्झाम्पल. ओके, लेट्स मूव टू द सेकंड एक्झाम्पल.
ओके नेक्स्ट एग्जांपल 25/99 सो राइट इट विथ द रेग्युलर फॉर्म 99 आणि ह्या ब्रॅकेटमध्ये किंवा फॉर्मेटमध्ये 25 आहे. आता 25 99 जर डिवाइड करायचं असेल तर आपल्याला 99 टेबल माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही इकडे लिहिलेलं आहे बघा 99 असं 6-7 लिहिलेलं आहे. त्याची आता उपयोग कसा करायचा बघा इकडे. ठीक आहे 99 पाडा आपल्याला काही पाठ नसतो परंतु आपण तयार करून तर लिहू शकतो नक्की. ठीक आहे मग 99 आता पहिलाच भाग घालायचा. पहिला भाग 25 काय 99 भाग जाणार आहे का? नाही जाणार. सो भाग बसला शून्याचा. शून्याचा भाग बसला म्हणजे डेसिमल. बरोबर की नाही? मग इथं भाग बसला शून्याचा. इथं शून्य लिहितो वरून घेतले 25 ॲज इट इज. इथं काय नसतं म्हणजे 0000 असे भरपूर शून्य असतात. ओके सो टेक 10 फ्रॉम द अबाव. नाव डेसिमल आल्यानंतर आता बघा इथं टेबलमध्ये कुठपर्यंत तुम्हाला काउंट करावं लागेल. 99 2 198 99 3 297 सो 2 काउंट केल्यानंतर 99 2 198 भेटणार आहे. सो 2 भाग बसला मग इथे किती उरले 2 इथे किती उरले 15 5 किती उरले इथं 0 सो टेक 10 फ्रॉम द अबाव. नाव 520 झालं. आता 520 99 या टेबलमध्ये आपल्याला एक्झॅक्ट परफेक्ट व्हॅल्यू कुठली भेटेल 495 का 594 सो 495 सो 1 2 3 4 5 सो 99 5 जा 495. ओके नाव सबट्रॅक्ट दिस. किती उरलं मग तुमचं इथं अगेन 25 सो टेक वन्स अगेन 0 फ्रॉम द अबाव. सो अगेन वी हॅव 250 अगेन डिवाइड विथ द 99 2 198. ओके सो मग किती उरलं इथं परत एकदा या ठिकाणी तुमचं 52 उरलं. 52 वरती वरून 0 घेतला आणि त्या ठिकाणी परत तुमचा आता 5 भाग बसणार आहे कारण ही स्टेप परत या ठिकाणी आलेली आहे. म्हणून आपल्याला इथे घ्यावं लागेल 495 म्हणजेच कितीचा भाग बसला 5 भाग बसला. परत एकदा तुमचं या ठिकाणी किती आलं 25 उत्तर आलं. किती उत्तर आलं 25. मग हे असं जर चालू ठेवलं तर ते आपला भागाकार कधी संपणार नाही कारण त्याच त्याच स्टेप परत परत या लागलेल्या आहेत. म्हणजे हे रिकरिंग टाईप ऑफ डेसिमल फॉर्म आहे हे आपल्या लक्षात आलंच असेल. ठीक आहे मग काय करायचं आपण आता या ठिकाणी आपला भागाकार करायचा थांबवायचा आणि हे रिकरिंगमध्ये कसं लिहायचं तेवढंच फक्त बघायचं. सो लेट अस राईट 25/99 मीन्स 0.25 अँड बार ऑन इट बिकॉज 25 इज द ग्रुप ऑफ 2 नंबर्स विच इज रिकरिंग टाईप. म्हणजे रिपीट परत परत तेच भाग बसत असल्यामुळं 25 हा ग्रुप सारखा रिपीट होणार आहे. म्हणून आपण त्याच्या डॉक्टर बार देऊन त्याला एकदाच अशा पद्धतीनं लिहित असतो. तर हे झालं 25/99 भागाकार इन डेसिमल फॉर्म. ओके नेक्स्ट मूव टू द थर्ड एक्झाम्पल 23/7 ओके सो लेट डिवाइड 23/7 23 ला 7 भागायचं आहे. आता मग 7 पाठ आपल्याला म्हणा लागेल तो तोंडी आपल्याला येतो पाठच असतो. 7 3 21 लगेच 3 भाग बसला बघा. ओके 7 3 21 2 विल रिमेन इथं 0 राहिला आणि वरून घेतला 1 0. ओके आता मग 0 घेतल्यानंतर इथं डेसिमल होता म्हणून इथं सुद्धा आपला काय होईल डेसिमल कारण 2 भाग जात नव्हता म्हणून वरून 0 घेतलेलं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. 7 2 14 7 3 21 7 2 14 या ठिकाणी 2 भाग बसला. किती उरलं 6 उरलं 0 उरलं. परत एकदा वरून काय घ्या 0 घ्या 60 झालं. ओके मग 7 8 56 57 56 किती उरले 4 उरले इथं उरलं 0. परत एकदा वरून 4 7 भाग जात नसल्यामुळे वरून घेतला 0. ओके 7 5 35 5 भाग बसला कारण त्याच्या पुढे जाताना कारण 7 6 42 परत 5 उरले या ठिकाणी 0 वरून परत 0 घेतला. ओके सो वी हॅव टेकन 0 फ्रॉम द अबव. वी हॅव लॉट्स ऑफ 0 आफ्टर द डेसिमल पॉईंट. ओके सो टेक 110 ॲज यू रिक्वायर. मग 50 झाले मग 7 7 49 7 भाग बसेल मग किती झाले 49. मग किती झाले इकडं 1 उरला इथं 0 सो 10. ओके हा भागाकार आपण इथं लिहूया 10 इथं आहे असं समजा. मग 7 1 7 सो 7 भाग बसला. मग 7 भाग बसल्यामध्ये किती उरलं इथं या ठिकाणी 3 0. ओके 30 आलं. मग 30 आता कितीचा भाग बसेल
सत्रिक सात चौक अठ्ठावीस फोर चा सेवन फोर चा ट्वेंटी एट हा वरून झिरो घ्यायचा राहिला आपला ठीक आहे. 28 मायनस किती उरले 2 0 सो 20 मग 20 इथं स्टार्टिंगलाच आपलं आलं होतं म्हणजे इथून आपलं रिकरिंग टाईप चालू होणार आहे. सो 7 टू जा 14 7 टू जा 14 सो इन दिस वे 6 देन 0 अगेन टेक न देन 8 देन 56 देन 4 0 4 0 मीन्स 5 ओके सो 35 सो यू विल गेट 50 ओके सो इन दिस वे एज वी कीप ऑन डिवाइडिंग 23 बाय 7 दिस विल नेवर एंड दिस विल नेवर एंड बिकॉज राइट फ्रॉम 20 वी गॉट अगेन 20 राइट हियर सो दिस डिविजन विल बी एज इट इज रिपीटेड वन्स अगेन अगेन एंड अगेन सो वी हॅव 2 8 5 7 1 4 सो दीज नंबर ऑफ ग्रुप्स आर रिपीटेड अगेन अँड अगेन दॅट्स वाय वी शुड स्टॉप हिअर बिकॉज दिस विल नेवर एंड सो मग आपला भागाकार इथं संपला कारण संपणारच कारण नाही कारण इथूनच आपल्याला कळालं की 20 पुढे आता भागाकार तेच 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 अंक रिपीट होणार आहेत मग याचं उत्तर एवढंच आहे पण आपण इथं काय लिहूया की याचं जे आन्सर आहे ते इकडे लिहून टाकूया काय असेल आन्सर याचं मग 23 अपॉन 7 इज इक्वल टू 3.285714 सो दिस इज द ग्रुप ऑफ 6 नंबर विच इज रिकरिंग टाईप रिकरिंग टाईप अशा पद्धतीनं 23/7 भागल्यानंतर हा ग्रुप रिपीट होऊन डेसिमलमध्ये अशा पद्धतीनं मांडता येईल ठीक आहे. आपण फोर्थ एक्झाम्पलवर जाऊया एक्झाम्पल 4/5 सो 4 ला 5 ने डिवाइड करायचं आहे अगदी सिंपल आहे सगळ्यात सुरुवातीला काय 5 ने 4 ला भाग जाणार नाही याच्यापुढे डेसिमल पॉईंटच्यापुढे असंख्य शून्य असतात जसं लागेल तसं आपण 1 1 0 घेत असतो म्हणून आपण आधीच मांडून ठेवले भाग बसला सगळ्यात सुरुवातीचा शून्याचा डेसिमल पॉईंट लगेच आला आणि मग इथं खाली 4 लिहितो वरून घेतो 0 40 झाले की झाले 40 मग 75 40 अरे भागाकारच संपला किती सोपं होता 75 40 5 8 40 0 and 0 दॅट्स इट फॉर द 4/5 0.8 इट इज अ टर्मिनेटिंग टाईप ऑफ डेसिमल फॉर्म ओके दॅट्स इट फॉर द एक्झाम्पल नंबर 4 ओके एक्झाम्पल नंबर 5 अँड लास्ट एक्झाम्पल 17/8 17 ला 8 ने भागायचं आहे मग आता इथं काय याच्यापुढं आपण 0 घेऊन ठेवूया लागतील कदाचित आपल्याला माड दोन्ही 16 8 2 16 सो किती राहिलं 1 0 आता 1 ला 8 ने भाग जात नाही मग डेसिमल पॉईंटच्या पुढे आपल्याला 1 1 0 घ्यावं लागेल म्हणजे 8 8 8 मग इथं 8 घेतले किती राहिले 20 सो वरून घेतला 0 20 झाला अडदुनी 16 मग किती उरले इकडं 4 0 सो टेक 0 फ्रॉम द अबाव सो 40 झाला आता 8 5 40 ओके सो हियर इज ऑल्सो सिम्पल डिव्हिजन 0 0 भाग पूर्ण गेला त्याच्यामुळे हा टर्मिनेटिंग आहे 2.125 इज द फायनल आन्सर ओके दिस इज हाऊ 2.125 ओके हे सुद्धा आपलं डेसिमल फॉर्ममध्ये लिहून झालेलं आहे भागाकार फक्त आला पाहिजे बाकी काही नाही ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन पी अपॉन क्यू फॉर्म म्हणजे खाली दिलेले जे काही रॅशनल नंबर आहे पी अपॉन क्यू फॉर्ममध्ये लिहायचे म्हणजे आपण आधी शिकलेलो आहोत की डेसिमल फॉर्म जे आहेत ते पी अपॉन क्यूमध्ये कसे मांडायचे सो बाय युझिंग दिस मेथड लेट्स राईट दिस डेसिमल फॉर्म इन पी अपॉन क्यू ओके माझ्यासाठी काय बरं आपल्याला माहीत आहे की एखादी संख्या डेसिमलच्या पुढे डेसिमल पॉईंटच्या पुढे जर एक डिजिट जर रिपीट होत असेल तर त्याला आपण कितीने मल्टिप्लाय करायचं 10 ने डेसिमल पॉईंटच्या पुढे जर 2 डिजिट रिपीट होत असतील तर कितीने मल्टिप्लाय करायचं 100 ने आणि डेसिमल पॉईंटच्या पुढे जर 3 डिजिट रिपीट होत असतील तर कितीने मल्टिप्लाय करायचं 1000 ने मग याचाच वापर करून आपण इथं काय करणार लेट म्हणजे घेऊया काय घेऊया लेट एक्स इज इक्वल टू 0.6 bar किंवा 6 dot 6 dot अर्थ काय आहे की 6 इकडं प्रचंड प्रमाणामध्ये किती 6 आहेत 6 6 6 6
सहा 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 स न संपणारे सहा आहे, मग एवढं सगळं लिहित बसायचं का? नाही. म्हणून काय करायचं, त्या सहा जो रिपीट झालेला डिजिट आहे त्याच्या डॉक्यावर आपण काय करतो, टिंब देतो. जर ग्रुप असेल तर बाहेर देतो. कळलं का नाही? मग हा झाला तुमचा 6.6 डॉट. ओके, आता काय करायचं, मल्टीप्लाय विथ 10. वन डिजिट इज रिपीटेड, वन डिजिट इज रिकरिंग, दॅट्स वाय मल्टीप्लाय बाय 10. सो काय करायचं, डायरेक्ट इथं 10x, इकडं 10 नी मल्टीप्लाय केलं, 10x इज इक्वल, याला मल्टीप्लाय केल्यानंतर काय होईल रे, इथं तर तुमच्याकडे 0.666 भरपूर आहेत ना, याला फक्त जर 10 नी जर मी मल्टीप्लाय केलं तर हा डेसिमल पॉईंट जो आहे तो फक्त एक प्लेस, एक घर पुढं जाईल. म्हणजे काय उत्तर येईल तुमचं, 6.666 परत जास्त जाईल. कसं लिहिणार इथं, 6.6 डॉट, अशा पद्धतीनं आपल्याला ते लिहिता येईल. आता हे असं एक्स, ह्याला एक्स मानलं आपण, त्याला 10 मल्टीप्लाय केलं, 10 का मल्टीप्लाय केलं तर तिकडे बघा तुम्ही का मल्टीप्लाय करायचं ते. आता याच्यामधनं हे काय करायचं, मायनस करायचं. नाव ओके, नाव 10x - x इज इक्वल टू 6.6 डॉट - 0.6 डॉट. ओके, सो 10x - x इज इक्वल टू 9x इज इक्वल टू, इथे किती उरेल आता, हे थोडंसं कच्चं करा, 6.6 डॉट आणि 0.6 डॉट, 6 गेले 0, इथे किती राहिले, 6, ओनली 6. ओके, सो दिस इज द सबट्रॅक्शन. आता या सबट्रॅक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं, नंतर 6 भागिले 9 गुणिले होतं इकडे आलं, भागिले जर शिफ्ट दिस 9 इन द डिव्हिजन फॉर्म, अँड फायनली जर भाग जात असेल तर भाग घाला, नसेल तर तसंच ठेवा. 3 × 2 = 6 आणि 3 × 3 = 9, सो दॅट इज युअर फायनल आन्सर, 2/3, सो दॅट इज युअर P/Q फॉर्म, म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये आपल्याला रॅशनल नंबर लिहिता येते, ती अशा पद्धतीनं लिहिता येत असते. ओके, नाव सेकंड एक्झाम्पल, लेट्स मूव टू द सेकंड एक्झाम्पल. व्हॉट इज द सेकंड एक्झाम्पल, 0.37, इट इज 0.37 बार. सो 37 बार मीन्स 3 and 7 आर द ग्रुप ऑफ टू नंबर्स विच आर रिकरिंग, किंवा जे रिपीट होत आहेत, आवर्ती होत आहेत, म्हणून त्यांच्या डॉक्यावर बांध दिलेला आहे. नेहमीप्रमाणे काय करायचं, आता लेट एक्स इज इक्वल टू 0.37 बार, याला एक्स काय मानायचं, आणि हाताला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल रे, 100 ने 10 ने का 1000 ने, दोन डिजिट आहेत म्हणजे ग्रुप आहे दोनचा, म्हणून ह्याला दोन अंक रिपीट झालेत, त्याच्यामुळे त्याला 100 ने म्हणजे 100 ने गुणावं लागेल. मी याला 100 ने गुणतो, 100x बरोबर, इकडं 100 ने गुणल्यानंतर हा जो डेसिमल पॉईंट आहे तो फक्त 2 decimal काय होईल, पुढे जाईल, म्हणजे 0.37 37 37 37 37 असं भरपूर आहे. याला जर मी 100 ने मल्टिप्लाय केलं तर फक्त 2 decimal का दोन घरं पुढं जाणार आहे हा डेसिमल पॉईंट, म्हणजे हा फक्त इथं जाऊन पडेल, बरोबर ना, मग इथला निघाला आणि इथं जाऊन पडला, म्हणजे मला काय भेटेल, 37.37, अजून बरेच 37 आहेत, मग ह्याला मी बार टाकतो. ओके, अशा प्रकारे बार टाकून मला काय लिहिता येईल ते बघा आता. मग सो आता मायनस करायचं असतं, मग मायनस कसं करायचं, आता याच्यातून हे मायनस करायचं, 100x - x इज इक्वल टू 37.37 बार -0.37 बार. कच्चं करून बघा किती येते तुमचं उत्तर, 37.37 बार अँड 0.37 बार. ओके, सो 7030, ओके, किती राहिलं, 37 ओनली, कारण दशांश चिन्हाच्या उजवीकडच्या शून्याला काहीच किंमत नसते, फक्त 37, म्हणजे 37 तुमचं उत्तर आलेलं आहे. इकडं किती उरलं, 99x इज इक्वल टू 37 ओनली, फक्त 37 उरलं, आणि मग आता हे 99 गुणाकाराच्या स्वरूपात आहेत, ते पलीकडं 37 काय होतील, भागाकाराच्या स्वरूपात जातील, इथं भाग जाणार नाही कारण 37 हा अंक प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळं आपलं उत्तर इथंच संपलेलं आहे. वी हॅव रिटन धीस 0.37 बार इन द P/Q फॉर्म इन धीस वे. आले तुमच्या लक्षामध्ये, ठीक आहे, नेक्स्ट आपण एक्झाम्पल घेऊ लगेच. थर्ड एक्झाम्पल 15.89. ओके, नाव 15. लेट एज युजल, लेट एक्स इज इक्वल टू 15.89 बार. नाव आता याला भाग, सॉरी, गुणायचं कशाने, 100 ने 10 ने का 1000 ने. डेसिमल पॉईंटच्या उजवीकडे दोन डिजिट मला कसे दिसतात, रिकरिंग दिसतात, म्हणजे आवर्ती दिसतात, म्हणजे रिपीट झालेले दिसतात, बरोबर ना, म्हणून आपण त्यांच्या डोक्यावर बार टाकलेला आहे, म्हणजे 89 कितीतरी वेळा येणारच आहे ते. मग त्याच्याऐवजी आपण काय करतो, आता त्याला दोन डिजिट
जर रिपीट झाले असतील तर 100 ने गुणायचं असतं, म्हणून आपण ह्याला 100 ने गुणूया। मग 100x या एक्सला 100 ने गुणलं, 100x बरोबर याला गुणल्यानंतर काय होईल, फक्त हा डेसिमल पॉइंट काय होईल, इथं जाऊन बसेल। सो 15 89.89 वन्स अगेन। सो दिस इज हाऊ आफ्टर मल्टिप्लिकेशन ऑफ 100 वी गॉट दिस नंबर। नाव सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन करायचं म्हणजे याच्यामधनं हे पहिलं स्टेटमेंट काय करायचं, मायनस करायचं। मग मायनस करताना काय होणार, 100x मायनस एक्स इज इक्वल टू 1589.89 बार मायनस 15.89। मग आता सबट्रॅक्शन करताना थोडंसं कच्चं सबट्रॅक्शन करा, इथं तुम्हाला कळेल की 1589.89 वजा किती आहे, 15.89। ओके, ह्याच्याकडं 12 असू द्या, काय हरकत नाही। किती उरलं, 0, किती उरलं, 0, इथे किती उरलं, 9 5 गेले, किती राहिले, 4, इथे किती राहिले, 7। सो 5 म्हणजे इथं डेसिमल पॉईंट आहे, 1574 ओनली, 1574 ओनली, अँड हिअर 99x। सो शिफ्ट दिस 99 ऑन द अदर हँड, यू विल गेट x इज इक्वल टू 1574 डिवायडेड बाय 99। जर भाग जात असेल तर घाला, अन्यथा त्याला तसंच ठेवा। दिस इज द पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ दिस डेसिमल फॉर्म ऑफ रेशनल नंबर। अंडरस्टूड? नाव नेक्स्ट एक्झाम्पल, ओके, फोर्थ अँड द लास्ट एक्झाम्पल फ्रॉम क्वेश्चन नंबर 3। सो हियर वी हॅव 2.514, सो लेट एज युजल एक्स इज इक्वल टू 2.514। सो दिस इज द बार, 514 वरती बार आहे, त्याच्यामुळं मला सांगा इथं किती अंकांचा ग्रुप आहे, 3 अंकांचा ग्रुप आहे, मग ह्याला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 1000 मल्टिप्लाय केलं, वी शूड हॅव टू मल्टिप्लाय बाय 1000 ओनली। सो मल्टिप्लाय 1000x इज इक्वल टू, याला 1000 मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 प्लेसेस, म्हणजे 3 घर पुढे जाणार, 1 2 3, आणि इथं डेसिमल पॉईंट येणार, म्हणजे माझा अंक कसा होईल, 2514 पॉइंट, पुढे काय येणार, 514 बार अगेन, म्हणजे 514 पुढं तसंच रिपीट राहणार, किती वेळा जरी लिहिलं तर तसं राहणार, बरोबर की नाही, म्हणजे 2.514 बरोबर की नाही, परत 514 माझा फक्त 1000 मल्टिप्लाय केलं मी त्याला 1000, तर 3 डेसिमल फक्त पुढं जाणार, 1 2 3 इथं येणार, आलं लक्षामध्ये, इथला जाणार आणि इथं बसणार, म्हणून किती आलं, 2514 बार, इथं फक्त बार द्यायचा, आलं उत्तर, हे 1000 मल्टिप, म्हणून हे असं आलेलं आहे। तुम्ही म्हणाल परत 514 कसं काय आलं, तर विचार करा जरा। आता काय करायचं, नेहमीप्रमाणे याच्यातनं हे वजा करायचं, म्हणजे 1000x मायनस एक्स अँड 2514.514 बार मायनस 2.514 बार। सो कॅल्क्युलेटेड रफ, म्हणजे आपल्याकडे काय, 2514.514 वजा 2.514 फक्त। सो सबट्रॅक्ट, सो हियर 0 0 0 डेसिमल पॉईंट एज इट इज, 4 - 2 यू विल गेट 2, दिस 1, दिस 5, दिस 2 विल रिमेन एज इट इज, सो यू विल गेट 2512। सो राईट हियर 2512, अँड हियर यू विल गेट 999x। ना शिफ्ट दिस 999 ऑन द राईट हँड साईड टू द इन द डिव्हिजन फॉर्म टू द 2512, सो यू विल गेट एक्स इज इक्वल टू 2512 डिवायडेड बाय 999। सो दिस इज द पी अपॉन क्यू फॉर्म ऑफ धिस डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर। इन दिस वे दिस प्रॅक्टिस सेट 2.1 इज टोटली कम्प्लीटेड। आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द एक्झाम्पल्स इन डिटेल। ओके, तोपर्यंत मग घरीच रहा, सुरक्षित रहा, जय हिंद, जय महाराष्ट्र।